पूर्वीच्या गाड्या आणि आजच्या गाड्या काय फरक आहे हो? तुम्ही हल्ली मोठा शब्द वगैरे वापरता, एरोडायनॅमिक डिझाईन आहे म्हणे, म्हणजे नेमकं काय? तर समोरून येणाऱ्या वाऱ्याचा जो रेझिस्टन्स आहे तो मिनिमम होण्यासाठी गाडीला असलेले कंगोरे कोन, मैं कौन हूं कोन, हे सगळे गुळगुळीत केलेले आहेत, सो दॅट देर इज अ मिनिमम रेझिस्टन्स. सो सच अ कार यू कॉल इट एज अ एरोडायनॅमिक डिझाईन. पूर्वीच्या झुकझुक गाड्या ह्या चौकोनी डबे असायचे आणि आज बुलेट ट्रेन आली, म्हणजे स्पीड वाढण्यासाठी चौकोनाच्या जागी एरोडायनॅमिक डिझाईन आलं, बुलेट ट्रेन आली, ज्याने त्याला स्पीड वाढायला सोपं केलं. बुलेट ट्रेनचा पुढचा आकार आणि शिवलिंगाचा आकार काय फरक आहे का मला सांगा, विचार करून बघा. पण आनंद मला कधी होतो, दुर्दैवाने सामान्य माणसाला बायको खुश झाली की आनंद होतो, मुलाला प्रिय वस्तू आईबाबाने दिली की आनंद होतो, डायबिटीस आता मला नाही, माझे ब्लड शुगर नॉर्मल आहे, जिलबी खाऊ शकतो हे कळलं की आनंद होतो, डायबिटीसची गोळी बंद झाली की आनंद होतो, मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल आले की आनंद होतो, मला माझ्या मनासारखं काम करायला मिळालं की आनंद होतो. म्हणजे इथं कंटिन्युअसली माझा आनंद हा दुसऱ्यावरती अवलंबून आहे आणि इथून दुर्दशा चालू आहे. कारण जर माझा आनंदासाठी मला द्वैत लागलं, ओला जर वेदनेतनं बाहेर पडण्यासाठी एक वेगळा काना द्यावा लागला म्हणजे दुसरा लागला हो, द्वैत आलं, इथंच प्रॉब्लेम आहे. आणि मग द्वैतामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा छान छान वाटतं, लवलव साळूबाई खेळताना, झाडामागे फिरताना, पिंगा घालताना, झाडावरती बाण हार्ट कोरलं, बाण काढला आणि जरा वेळात वेदना येते ई, आणि मग आई आठवते, मग मनुष्य उसासे टाकतो. असं करत करत शेवटी त्याला औषध घ्यायची वेळ येते, म्हणजे नुसता काना पडत नाही, त्याच्यावर दोन मात्रा पण लागतात आणि त्यासाठी शरीर आजारी पडलं तर डॉक्टरकडे जायला लागतं, मन आजारी पडलं तर कुठल्या तरी महाराजाला पकडायला लागतं, नाही तर देवाला पकडायला लागतं. औषध न लगे मजला ही अवस्था येणं म्हणजे स्वयंप्रकाशी आहे. त्यासाठी हे काना मात्र नकोत. माझा आनंद हा माझ्यापाशी आहे, माझ्यापासून आनंदाची सुरुवात होते. मी ते वटवृक्षाचं झाड आहे की ज्या झाडावरती हजारो पक्षी येऊन घरटी करतात, काही काळ येतात, आनंदाचे क्षण अनुभवतात, तृप्त झाले निघून जातात, दुसरे पक्षी येतात, पुन्हा नव्याने घरटं बांधतात. मी आनंदाचं झाड स्थिर आहे. मला म्हणतात आनंदाचं झाड. आणि ही संपूर्ण आपलं आयुष्य हे कंगोरे स्वतःचे आपल्याला माहिती असलेले आणि 4% मॅक्झिमम माहिती असलेले आणि 96% आपल्याला माहिती नसलेले कंगोरे घालवण्यासाठीच टेलरमेड प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये व्यक्ती आणि प्रसंग परमेश्वर अत्यंत कृपेपोटी पाठवत असतो आपल्याला एरोडायनॅमिक बनवण्यासाठी, आपल्याला शिवलिंग समान बनवण्यासाठी. पण आम्ही करतो काय? हा माझा कंगोरा असाच राहू दे, मी असा आहे असाच राहणार, आय एम प्राऊड ऑफ इट, मी अशीच आहे मी अशीच राहणार, आय एम प्राऊड ऑफ इट. देव म्हणतो ठीक आहे, एरोडायनॅमिक बनवल्याशिवाय तुला राहणार नाही, पुढच्या जन्मी परत येतो वेगळ्या नावाने. पुढच्या जन्मी कशाला, याच जन्मी तुम्ही एका रूपाला नाकारा, दुसरं रूप तुमच्या समोर हजर झाल्याशिवाय राहणार नाही, खात्री ठेवा. ट्राय टू गेट अवे फ्रॉम द वन हू हॅज कम टू हेल्प यू विथ अ हॅमर अँड चिझल, यू ड्राइव हिम अवे, द सेम पर्सन विल कम विथ अ डिफरंट फॉर्मॅट, विथ अ डिफरंट फेस इन युअर लाईफ, बट द गॉड विल सी टू इट that you become a perfect aerodynamic design. कारण तुम्ही त्याचे लाडके आहात ना.
सगळे ग्रह एक तरी ग्रह चौकोनी आहे का मला सांगा, चौकोनी पंचकोनी षटकोनी षटकोनी का? सगळे गोल का आहेत? ते गोल आहेत, ते लंब गोल आहेत, आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये परफेक्ट बॉन्ड आहे. ते एकमेकांवरती आदळतही नाहीत, एकमेकांबरोबर फिक्शनही होत नाही, एकमेकांपासून अति लांब पण जात नाहीत, बिकॉज ऑफ परफेक्ट एरोडायनामिक डिझाईन. त्यामुळे प्रत्येक माणसानं स्वतः पुरतं, दुसरा त्रिकोण आहे चौकोन आहे का पंचकोन आहे नाही बघायचंय, मी एरोडायनामिक होतोय का नाही, आणि मी एरोडायनामिक होतोय का नाही हे बघणं म्हणजे आनंदाचं झाड होणं.